सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं मी मनापासून आभार मानेन. पुन्हा एकदा या कायदेशीर व्यवस्था भारतातली उत्तमपणाने चालवू शकते याचा विश्वास निर्माण करण्यासाठी हा त्यांनी दिलेला आदेश महत्त्वाचा आहे. अलीकडेच मागच्या आठवड्यातच आम्हाला इतक्या उशिरा डिस्क्वालिफिकेशनच्या नोटिसेस आमच्यापैकी काही विधानसभेच्या सदस्यांना सर झालेले आहेत, त्यामुळं आम्ही ज्यावेळी विधानसभेचे पक्ष आमचा सगळ्यांनाच सिक्वेन्स माहिती आहे, मी तो त्याची सगळी उजळणी करणार नाही, पण अचानक 9 जण जाऊन शपथ घेतात हे सगळंच अनाकलनीय आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या समोर ज्यावेळी मुद्दे मांडले त्यावेळी समोरची बाजू वेळ काढण्याचं धोरण स्वीकारत होती, पण मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन की त्यांनी एक वेळ फिक्स केली शिवसेनेसाठी 31 डिसेंबर आणि राष्ट्रवादीच्यासाठी 31 जानेवारी, आणि याच्या काळात याच्या आत माननीय विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय झाल्यावर ज्यांना त्यातनं अन्याय वाटतो असं वाटेल ते आवश्यक असतील तर पुढे जाऊ शकतील असं त्याचा अर्थ होतो आहे. त्यामुळं मला खात्री आहे की योग्य तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष टाईम लिमिट असल्यामुळं त्याच्या आत घेतील. आज या ठिकाणी राज्यपाल महोदयांना पुन्हा एकदा, काल मी सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाडजी भेटलो होतो, पुन्हा एकदा आम्ही सगळेच महाविकास आघाडीचे सदस्य या नात्याने महामहिम राज्यपाल महोदयांना मराठा आरक्षणाच्याबद्दल तातडीनं निर्णय घेतला पाहिजे, ठोस निर्णय घेतला पाहिजे, आणि त्यासाठी लवकरात लवकर राज्य सरकारला आपण सुचवा आणि केंद्र सरकारला देखील याची माहिती करून द्या, आणि केंद्र सरकारने देखील लवकर इंटरव्हीन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातला हा अत्यंत ज्वलंत असा जो प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लाखो युवकांच्या जीवनाला, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे, त्याच्यावर लवकर निर्णय घ्यावा अशी पुन्हा एकदा सर्व महाविकास आघाडीने मागणी केली. आज अध्यक्षांना पुन्हा एकदा सरन्यायाधीशांनी थोडंसं फटकारलेलं आहे, वेळेत निर्णय घ्या नाहीतर आम्हाला सुनावणी घ्यावी लागेल असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. म्हणून आता त्यांनी टाईम ठरवलेला आहे, त्या टाईम मला वाटतं 31 डिसेंबरच्या आत आणि 31 जानेवारीच्या आत शिवसेनेच्या डिस्क्वालिफिकेशनच्या जे पिटिशन्स आहेत आणि राष्ट्रवादीने दाखल केलेले जे पिटिशन्स आहेत त्याच्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. तो निर्णय होईल अशी मला अपेक्षा, कारण आता सुप्रीम कोर्ट हे देशातलं सर्वोच्च न्यायव्यवस्थेचं केंद्र आहे, त्यामुळे त्यांनी एकदा आदेशित केल्यावर मला वाटत नाही की त्याच्या दिरंगाई होईल. त्यातूनही दिरंगाई झाली तर सुप्रीम कोर्टाने मनोदय व्यक्त केलेलं आहे की मग न्याय देण्याचा निर्णय आमच्याकडे घ्यावा लागेल, पण अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष ही पाळी येऊन देणार नाही. जो शिवसेनेचा निर्णय होईल तोच होईल आपल्या बाबतीत देखील असं वाटतं. असं आहे की आमच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत काही घटना घडून गेल्या, आमच्या बाबतीत डिस्क्वालिफिकेशनसाठी आता 31 जानेवारी हा अंतिम दिवस देण्यात आलेला असल्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या बरोबर निवडणूक आयोगाच्या समोर देखील आमच्या केसेस चालू आहेत, आणि निवडणूक आयोगाच्या समोर या संदर्भात डिस्क्वालिफिकेशनला आता टाईम लिमिट असल्यामुळं निवडणूक आयोगाला देखील मला वाटतं निर्णय करण्यासाठी मर्यादा येऊ शकतात. मला न्यायिक व्यवस्थेची न्यायिक बाजू पूर्ण करेक्ट सांगता येणार नाही, परंतु आता निवडणूक आयोगाच्या समोर देखील 9 तारखेला तारीख आहे, त्यासमोरही आमची सगळ्यांचं म्हणणं आम्ही मांडू, पण इथं आमदार ज्या बाजूला गेले तिथं पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न व्हायला लागला आहे, पक्ष काढून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतो आहे, आणि मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टी ह्या सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांच्या समोर डायरेक्टली इनडायरेक्टली आलेल्या आहेत, आणि म्हणून मला खात्री आहे की योग्य तो नाही लवकरात लवकर होईल. डेडलाईन घातल्यामुळं 31 जानेवारीच्या आत सगळंच चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री सहजगत्या परवा बोलून गेले की ते डिस्क्वालिफाय होणार नाहीत मुख्यमंत्री, आणि डिस्क्वालिफाय झाले तर विधान परिषदेतून आम्ही त्यांना उभं करू. मला वाटतं डिस्क्वालिफिकेशन 6 वर्षासाठी असतं आणि ते संपूर्ण सभागृहाचं असतं, विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीचं असतं, त्यामुळे मला वाटतं की त्याचे प्रोव्हिजन्स जर बघितल्या तर असं म्हणजे दिलासा देण्याचा सतत प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री का करतायत मुख्यमंत्र्यांना हे मला कळत नाही. जी काही न्यायव्यवस्थेचा निर्णय असेल तो आपण स्वीकारू आणि पुढं जाऊ. शेवटी
आपल्या व्यक्तीपेक्षा देशातली लोकशाही महत्त्वाची आहे. पक्षांतर बंदीचा कायदा त्यासाठीच आलेला आहे. 10व्या शेड्यूलचं उल्लंघन करून काही केलं असेल तर त्याच्यासाठी काही ना काही निर्णय होईल आणि तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्याच्यावर पुन्हा पुढचे उपाय शोधत हुडकत बसणं हे पक्ष बदलण्यास, पक्ष फोडण्यास अधिक प्रोत्साहन देण्याचा आणि आशा निर्माण करण्याचा प्रश्न दिसतोय असं मला वाटतं. सोळंके यांच्या घराला आग लावली, त्यांच्या गाड्या टाकलेल्या, अशा पद्धतीनं हिंसक प्रकार हे सगळीकडे होताना दिसत. मराठा समाजाला ने 57 मोर्चे काढले होते. ते अतिशय शांतताच्या मार्गाने होते. गेल्या काही दिवसात मात्र या चळवळीचं, या आंदोलनाचं स्वरूप उग्र व्हायला लागलंय. स्वतः जरांगे पाटील पण सर्वांना आवाहन करत आहेत की शांततेचाच मार्ग आपला आहे. त्यामुळं कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या घरावर जाऊन त्यांच्या प्रॉपर्टीची, त्यांच्या वाहनांची नासधूस करणं हा काही आपला मार्ग नाही. मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण शांततेच्या मार्गानं न्याय हक्काचं तुमचं आंदोलन चालू ठेवायला हरकत नाही. शेवटी सरकार देखील आणि आम्ही सगळे महाविकास आघाडी देखील या निर्णयात आम्ही आग्रहानं आज राज्यपालांच्याकडं त्यासाठी चालू आहे. त्यामुळे शांततेने जे काही आंदोलन होईल ते होणं जास्त आवश्यक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.